सुरुवात झाली आहे का? खरं म्हणजे दुसरी लाट इतर शहरांमध्ये आपण पाहतोय. दिल्लीमध्ये लॉकडाऊन झालं, सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये, इतर ठिकाणी सगळीकडे, अगदी परदेशात सुद्धा लॉकडाऊन झालेले आहे. दुसरी तिसरी लाट आली आहे. आजही आपल्याकडे तशी म्हणता दुसरी लाट आली असं म्हणता येणार नाही, पण यायलाही वेळ लागणार नाही अशी चित्रं दिसायला लागली आहेत. सगळी धर्मस्थळं, मंदिरं म्हणा, मस्जिद म्हणा, गुरुद्वार म्हणा, चर्च म्हणा, सगळी उघडली. त्याचप्रमाणे हॉटेल आपण उघडले, त्याचप्रमाणे आपण जिम उघडले, काही ठिकाणी आपण कारखाने चालू केले आहेत, म्हणजे कंपन्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या चालू झालेल्या याच्यामध्ये लोकं आजही मास्क लावत नाही आहेत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाही आहे. त्यामुळे ही सेकंड लाट ही येऊ शकते. फक्त आम्ही तयार आहोत, राज्य सरकार म्हणून महानगरपालिका, कारण आमची व्हेंटिलेटर आहे, आमचे ॲम्ब्युलन्स आहे, आमचे डॉक्टर आहेत, आमचे कोविड सेंटर आहेत, आमचे हॉस्पिटल आहेत, सगळं रेडी आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही रेडी आहोत म्हणून पेशंट वाढावे. हे सगळं लोकांच्या हातात आहे. लोकांनी जर ठरवलं की आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करू, आम्ही जास्त गर्दीमध्ये जाणार नाही, आम्ही गर्दी होऊ देणार नाही, आणि जिथे जाऊ तिथे नाकावर मास्क ठेवून पूर्ण आम्ही स्वतःला बंदिस्त करून घेऊ, आणि आमचा कारभार जो काय आहे व्यवसाय तो हळूहळू चालू. पण आज ते चित्र दिसत नाही आहे, कारण अनेक याच्या ठिकाणी आम्ही आज फिरतो आहे तर बिंदास्त लोक कारण नसताना फिरत आहेत. ही सेकंड लाट जर आली तर स्वतःला आपल्याला ते घातक आहे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला घातक आहे. आणि म्हणून लोकांना विनंती आहे की तशी वेळ येऊच देऊ नका. राज्य सरकार किंवा महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, BST यंत्रणा, सगळ्या यंत्रणा सज्ज आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की सज्ज आहे म्हणून तुम्ही बाहेर वाटेल तसं जावं. कृपया मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. तुम्ही स्वतःला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना वाचवा. आपण वाचवणारे होऊया, आपण जीव घेणारे होऊया नको. मुख्यमंत्री नेहमीच सांगतात, मला जरी दूषणं लागली तरी चालेल, पण मी वाचवणाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि माझ्या जनतेला वाचवायचं हे माझं परम कर्तव्य आहे. ते त्यांचं कर्तव्य करतायत, आपण आपलं कर्तव्य करूया. आणि माझे मुंबईकर निश्चित ह्या गोष्टीला सर्वतोपरी मदत करतील अशी आशा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.